चला काल आपण पाहिला होता भाग पहिला पाहिला होता पाढे कसे पाठ करावे त्याच्यानंतर आता अंतिम मुद्दा पाहूया आपण पाढे कसे लक्षात ठेवावे चला तर मग आता आपण पाहू इथे काय सांगा एक उदाहरण म्हणून सुरुवातीला मी 152 चा पाढा घेतो पण लक्षात घ्या 152 चा पाढा पा इतपर्यंत पाढे पाठ करायची आपल्याला काही आवश्यकता नाहीये तरी पण आपण काय सांगा 152 चा पाढा असं गृहीत धरू 152 म्हणजे कोण तर एकक स्थानचा अंक तुम्ही इथून काय सांगा बाजूला करा कुठला अंक बाजूला करा एकक स्थानचा अंक बाजूला करा मग इथे पहा 150 प्लस काय म्हणून सांगा 2 बरोबर किती सांगा 152 मग अशा प्रकारे तुम्हाला 150 चा पाढा येतो सर्वांना 150 चा पाढा येतो 150 चा येत नसेल 15 चा म्हणा त्याच्यावर प्रत्येक वेळी शून्य वाढवा मग हे पहा 150 पहा 15 चा पाढा म्हणा हे 15 दुने 30 शून्य 15 त्रिक 45 15 चौक 60 15 पाची 75 15 सक 90 लक्षात घ्या 15 सात 105 15 आठ 120 लक्षात घ्या 15 9 135 आणि 15 10 हे 150 तर ह्या पद्धतीने कितीचा पाढा म्हटलाय तुम्ही 150 चा पाढा म्हटलेला आहे कितीचा पाढा म्हटलेला आहे तर आपण कन्सिडर करू तुम्ही कितीचा पाढा म्हटलेला आहे 150 चा पाढा म्हटलेला आहे बस आता 2 चा म्हणा 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16 2 9 18 2 10 20 ओके पहा हे 2 पाढे फक्त तुम्हाला मिळवायचे आहे म्हणजे आपण कितीचा पाढा म्हणत आहोत हे लक्षात घ्या 152 चा पाढा म्हणत आहोत तर हे तुम्ही डोक्यात घ्या ठीक आहे चला मग आता पहा 150 प्लस 2 152 1 152 152 दुणे काय म्हणून सांगा 304 152 त्रिक पहा हे 450 आणि 6 400 किती म्हणून सांगा 56 हे 100 काय सांगा 52 चौकी ते प्लस करत झाला काय म्हणून सांगा 608 इथे इथे काय सांगा 760 लक्षात घ्या इथे काय सांगा 912 लक्षात घ्या 1050 आणि 14 म्हणजे या ठिकाणी 1000 काय म्हणून सांगा 64 आणि इथे लक्षात घ्या हे काय सांगा 1216 लक्षात घ्या आणि इथे काय सांगा हे 1350 आणि 18 म्हणजे 1300 काय म्हणून सांगा 68 लक्षात घ्या आणि इथे काय होईल सांगा इथे 1520 लक्षात घ्या 1520 असा 52 पाढा तर आता हे पाढे तुम्ही टॅली कशी करायचे हे तुम्ही व्यवस्थित डोक्यात घ्या समजा तुम्हाला एखाद्याने म्हटलं की म्हणरे म्हटलं 29 पाढा कितीचा पाढा म्हटलं सांगा 29 पाढा म्हण असं तुम्हाला एखादा जर बोलत असेल तर तुम्ही पाढा कितीचा टॅली करायचा 20 प्लस 9 हे पहा रॅन्डम गोष्ट डोक्यात घ्या 20 प्लस 9 कारण 2 स्थानिक किंमत किती आहे सांगा 20 आहे आणि पुढे 9 स्थानिक किंमत किती आहे सांगा 9 आहे बरोबर आहे मग आता आपण असं कन्सिडर करू 20 पाढा मग आता पहा मग तुम्हाला हे 20 2 स्थानिक किंमत किती सांगा 20 9 स्थानिक किंमत किती सांगा 9 आणि आता तुम्हाला जर समजा म्हटलं काय म्हटलं सांग म्हटलं 29 सक किती होते 29 सक किती होते रॅन्डम लक्षात घ्या मग इथे 20 गुणिला 6 20 पाढा 6 वेळा म्हणजे 120 इथे गुणिला काय सांगा 6 लक्षात घ्या हे 9 सक काय सांगा 54 आता ह्या दोघांची काय होईल सांगा बेरीज होईल पहा असं तुम्ही सराव केल्यावर फटाफट येते लक्षात घ्या 120 आणि हे 50 170 तर 100 काय सांगा 74 उत्तर क्लिअर झालं पहा आपण पाढा म्हणत गेलो ना तरी प्रॉब्लेम येतो हे पहा आपण पटापट टॅली करायचे लक्षात घ्या आता तुम्हाला 21-7 जर येत नसेल आता डोक्यात घ्या 20 पाढा कुठपर्यंत म्हणला आपण सांगा 6 पर्यंत म्हटला 9 पाढा 6 पर्यंत डोक्यात करायचं हे मी बोर्डवर लिहून सांगत आहोत हे पहा 2 12 120 120 9 सक 54 120 आणि काय सांगा 54 100 किती 74 म्हणून 29 सक किती तर काय म्हणून सांगा 174 आता पहा तुम्हाला 21 पाढा जर येत नसेल मग तुम्हाला 21 पाढा करायचा एखाद्यानं म्हटलं सांग 21-7 किती होते मग आपण आपल्या डोक्यामध्ये काय सुरू आहे माहिती आहे का 21-7 किती होते मी तर इथपर्यंत पाठ नाही केलं बा मला तर 21 पाढा येत नाही काय करायची गरज आहे 20 येतो ना मग इथे 20 गुणिला 7 किती सांगा 140 आणि इथे गुणिला 7 7 एक 7 सांगा किती झाले 147 झाले 21-7 किती सांगा 147 समजत आहे का मी काय म्हणत आहो व्यवस्थित डोक्यात घ्या पहा आता तुम्ही म्हणाल की मला सर 22 पाढा येत नाही ठीक आहे मग कुणी म्हटलं सांग 22 चौक किती होते मग हे पहा 20 चौक किती सांगा 80
आणि बेस चौक किती म्हणा 8 झाले 22 चौक किती सांगा 88 समजत आहे 22 चौक 88 तुम्हाला मी सांगायचा मुद्दा काय मला काय सांगायचं आहे की पाढ्या तोडून म्हणा पाडा फडून म्हणा किती मोठा असू द्या पा लक्षात घ्या आता इथे तुम्हाला काय सांगा 23 चा पाडा जर येत नसेल मग 23 चा पाडा येत नाही त्यावेळेस तुम्ही काय करायचं 20 चा आणि 3 चा म्हणा बरोबर आहे एखाद्याने तुम्हाला विचारलं 23 8 किती होते रे तर काय सांगा 28 16 म्हणजे किती सांगा 160 हे पा 3 8 काय म्हणून सांगा 24 केले प्लस आपण 160 आणि 24 काय होईल सांगा 23 8 184 पा मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही 23 पासून म्हणत जरी गेले म्हणजे 23 पासून म्हणत जरी गेले पाठ असल्यानंतरची गोष्ट तरीही जास्त वेळ लागतो पा 23 पासून म्हणत जरी गेले पाठ असले तेव्हाची गोष्ट तरीही जास्त वेळ लागतो 23 आठा किती केले सांगा 184 आता मग तुम्हाला समजा 24 चा पाडा म्हणायचा आहे आणि तुम्हाला एखाद्याने म्हटलं सांग म्हटलं 24 सक किती होते तर हे पा 20 सक काय सांगा बेस आहे 12 120 इथे प्लस करा इथे 6 हे 4 सकम 24 हे 144 झालं 24 सक किती सांगा 144 आपण पाडा कितीचा म्हणत आहोत सांगा 24 चा पाडा म्हणत आहोत 20 चा वेगळा टॅली करा डोक्यामध्ये आणि 4 चा काय म्हणून सांगा वेगळा टॅली करा 20 चा वेगळा टॅली करा 4 चा काय म्हणून सांगा वेगळा टॅली करा आता पा तुम्हाला सांगतो इथे 26 चा पाडा म्हणत आहे आणि तुम्हाला मधून कोणी विचारलं सांग म्हटलं 26 9 किती होते पा 26 9 किती होते असा जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला प्रश्न 26 9 किती होते 26 चा पाडा म्हणताना 20 चा वेगळा म्हणा 6 चा वेगळा म्हणा मग 26 9 सांगा 2 9 18 इथे काय सांगा 180 प्लस हे साईन 9 काय म्हणून सांगा 54 पा लक्षात घ्या 8 आणि 5 13 आणि काय म्हणून सांगा इथे 8 आणि 5 13 म्हणजे 130 हे 230 पा लक्षात घ्या याच्यावर 4 26 9 काय म्हणून सांगा 234 असं आपण कन्सिडर करू 26 9 काय सांगा 234 मी जे सांगत आहोत समजत आहे एकदम सोप्या साध्या पद्धतीनं पाढे तुम्ही टॅली करू शकता पण लक्षात घ्या 26 9 234 झाले आता लक्षात घ्या कितीही मोठ्या संख्येचा पाडा असू द्या कितीचाही पाडा असू द्या आता बघा हा 27 चा पाडा मग इथे किती कितीचा म्हणावा लागेल 20 चा पाडा आणि त्याच्यानंतर कितीचा पाडा सांगा 7 चा पाडा 20 चा पाडा 7 चा पाडा ठीक आहे मग आता पहा तुम्हाला जर विचारलं सांगा म्हटलं की 27 8 किती होते मग इथे गुणीला 8 करा इथे गुणीला काय सांगा 8 करा हे पहा 28 16 म्हणजे 160 झाले 20 8 काय सांगा 160 इथे खाली प्लस करा हे 7 8 काय करा सांगा 56 करा जे येईल ते आता प्लस करून उत्तर हे पहा 6 आणि 5 11 इथे झाले 210 मग इथे किती होईल सांगा 216 27 8 काय कन्सिडर करू आपण सांगा 216 समजत आहे का एकदम सोपा आहे साधा आहे आता मग पुढचा पाडा 97 चा 98 चा करायचा असेल तरी पाडा करता येतो 97 चा 98 चा करता येतो पाडा इथे बोर्डवर आपण कितीचा पाडा केलेला आहे सांगा 152 चा पाडा केलेला आहे आता तुम्हाला समजा मी असं गृहीत धरतो की 97 चा पाडा करायचा आहे मग 97 चा पाडा जर करायचा असेल 97 म्हणजे 90 प्लस 7 म्हणजे कोण सांगा 97 मग ह्या ठिकाणी पहिल्यांदा पाडा कितीचा करा 90 चा करा आणि नंतर कितीचा करा सांगा 7 चा करा मग एखाद्याने जर समजा तुम्हाला विचारलं सांग म्हटलं 97 त्रिक किती होते मग इथे काय सांगा 90 गुणिला 3 करा हे 9 त्रिक 27 270 प्लस हे 7 त्रिक किती सांगा 21 पा लक्षात घ्या उत्तर किती झालं 291 पहा व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला पाडे 100% येईल पाड्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं करायचं असतं ते सुद्धा बिलकुल परफेक्ट समजेल आता पुन्हा तुम्हाला म्हटलं सांग रे म्हटलं 97 पंचे किती मग हे पहा हे 90 चा पाडा 5 वेळा म्हणा 9 5 45 450 प्लस 7 5 35 उत्तर झालं काय सांगा 485 अरे पाडा पाठ असला तरी एवढ्या पटापट काय सांगा तुम्ही उत्तर सांगू शकत नाही हे पहा तुम्हाला 93 चा पाडा जर म्हणायचा असेल कितीचा 93 चा मग एखाद्यानं म्हटलं सांग 93 त्रिक किती होते मग इथे पहा 93 त्रिक किती होते म्हटलं तर 9 त्रिक 27 270 प्लस हे 3 त्रिक किती म्हणून सांगा 9 हे पहा किती झाले सांगा 279 93 त्रिक काय सांगा 279 असं आपण काय सांगा उत्तर काढू शकतो पा लक्षात घ्या तुम्हाला एखादा 91 चा पाडा म्हण असं जर कोणी बोलला 91 चा पाडा म्हण असं जर म्हटलं कोणी सांग म्हटलं 91 9 किती होते मग हे पहा 9 9 81 810 प्लस 9 91 काय होईल सांगा 819 पा 91 चा पाडा जरी तुम्हाला पाठ असला तुम्ही तिथपर्यंत म्हणत जरी गेले तरी तो पाडा त्याच्या अगोदर आपल्या इकडे काय सांगा उत्तर तयार होत आहे हे तुम्ही डोक्यात ठेवा एखाद्यानं म्हटलं तुम्हाला सांग 91 पंचे किती पा 91 पंचे किती म्हटल्यानंतर इथे काय सांगा 9 चा पाडा 5 वेळा 5 चा पाडा म्हणजे 91 पंचे किती 1 चा पाडा 5 वेळा हे पा 9 5 45 450 5 1 5
हे किती उत्तर होईल सांगा 455 हे आपलं आंसर होईल असं आपण इथे गृहीत धरू चला आता एवढे मोठे मोठे पाढे आपल्याला पाठ करायचे नसतात अलीकडले पाढे पाठ करायचे असतात आणि समजा आता कोणतेही पाढा घ्या आता तुम्हाला म्हटलं 76 ची पट काढायची आहे किंवा 76 चा पाढा मग काय होईल सांगा 70 चा पाढा 6 चा पाढा आपलं कॅल्क्युलेशन ठरलेलं आहे 70 चा पाढा 6 चा पाढा 70 चा येत नसेल 7 चा म्हणा बरोबर आहे शून्य ठेवत चला 70 चा येत नसेल 7 चा म्हणा शून्य ठेवत चला मग पाय या ठिकाणी कसं होते पा लक्षात घ्या मग 70 म्हणजे काय सांगा आता 76 चा म्हणतो आपण मग आपल्याला जर म्हटलं की 76 पंच किती मग हे पहा इथे काय करायचं 75 35 काय सांगा 350 प्लस इथे गुणिला काय म्हणू सांगा हे 6 पंच 30 350 आणि 30 काय झालं उत्तर सांगा 380 समजलं प्रत्येकाला 76 म्हणजे काय सांगा 380 असं आपण गृहीत धरू मग लक्षात घ्या आता काय म्हणून सांगा 71 चा पाढा म्हणायचा आहे 71 पंच किती होते म्हटलं तर 75 35 350 प्लस 5 एक 5 इथे उत्तर किती सांगा 355 लक्षात घ्या 71 9 किती होते 71 9 किती होते असं जर तुम्हाला विचारलं हे 7 9 63 630 प्लस 9 1 9 त्या लक्षात घ्या किती सांगा 639 असा पाढा आपण काय म्हणून सांगा त्या ठिकाणी टॅली करू शकतो समजत आहे प्रत्येकाला हे लक्षात घ्या तुम्हाला म्हटलं 62 चा पाढा लक्षात घ्या इथे काय सांगा 62 चा पाढा म्हणजे 60 चा पाढा आणि 2 चा पाढा 60 चा पाढा आणि काय म्हणून सांगा 2 चा पाढा मग 60 चा आणि 2 चा पाढा जर आपण टॅली करत असू तर तुम्हाला पटकन विचारून टाकलं सांग म्हटलं 62 त्रिक किती होते मग हे 63 18 180 प्लस 2 त्रिक किती सांगा 6 आता किती होत आहे पहा 186 मी पर्टिक्युलर पाढा शिकवत नाही आहोत त्याचे रॅन्डम सुद्धा तुम्ही थोडा थोडा थोडं काय सांगा काढू शकता हे लक्षात घ्या मग हे पहा तुम्हाला म्हटलं 87 चा पाढा हे पहा इथे काय म्हणून सांगा 87 चा पाढा 87 चा पाढा म्हणजे काय सांगा 80 चा पाढा आणि किती सांगा 7 चा पाढा 80 चा पाढा 7 चा पाढा मग आता 87 पंच किती होते म्हटलं 8 45 म्हणजे काय सांगा 400 आणि इथे काय सांगा 75 35 उत्तर किती रे 435 87 45 435 असा त्याचा अर्थ होतो पण लक्षात घ्या नंतर इथे पहा काय म्हणून सांगा 87 7 किती होते म्हटलं हे पहा मग इथे आपण टॅली करणं सुरू करू 8 7 56 म्हणजे किती सांगा 560 शून्य ठेवत चला प्लस 7 7 काय सांगा 49 हे लक्षात घ्या उत्तर किती झालं सांगा 609 तर अशा पद्धतीनं 87 7 किती होईल सांगा 609 87 चा पाढा जरी पाठ असेल तरी तुम्ही तिकडे काय सांगा टॅली करू शकत नाही एवढ्या फास्टेस्ट आपण काय सांगा उत्तर काढू शकतो तर अशा पद्धतीनं पाढे पाठ करायचे तुम्ही किती मोठ्या संख्येचा पाढा काय म्हणून सांगा पाठ करू शकता असं आपण गृहीत धरू पण लक्षात घ्या तुम्हाला जर समजा म्हटलं 156 चा पाढा मग इथे काय सांगा पहिल्यांदा 150 चा पाढा म्हणा आणि नंतर काय म्हणून सांगा 6 चा पाढा म्हणा ठीक आहे 150 चा पाढा म्हणा 6 चा पाढा म्हणा आता 156 पंच किती होते असा जर तुम्हाला प्रश्न विचारला मग ह्या ठिकाणी 15 सक 90 इथे काय सांगा 0 प्लस 6 पंच 30 उत्तर किती झालं सांगा 930 समजलं प्रत्येकाला पहा 156 पंच 930 पहा लक्षात घ्या इथे जर समजा तुम्हाला म्हटलं 156 7 किती होते 15 7 105 1050 इथे 7 sin 7 42 पण लक्षात घ्या उत्तर काय होईल सांगा 1092 हे काय झालं 156 7 1092 पण लक्षात घ्या तुम्हाला 168 चा पाढा जर म्हणायचा असेल कितीचा 168 चा पाढा तर 160 चा पाढा आणि इथे किती सांगा 8 चा पाढा मग आता विचारलं तुम्हाला 168 7 किती होते तर त्यावेळेस काय 16 7 112 पा त्याच्यावर काय सांगा 0 16 7 112 त्याच्यावर 0 प्लस 8 6 काय सांगा 56 लक्षात घ्या इथे काय सांगा 1176 म्हणजे 168 7 किती झालं 1176 तुम्ही एक सराव करा तुम्ही कॅल्क्युलेटरपेक्षा पटापट उत्तर देऊन राहिले हे तुम्ही डोक्यात घ्या तर अशा प्रकारे मित्रांनो पाढे पाठ करायचे काल आपण पाढे कसे तयार होतात हा पॉईंट पाहिला आज आपण काय सांगा भाग 2 पाहतो ह्याचा सराव करा मित्राला तुम्हाला विचारायला लावा डोक्यामध्ये प्रॅक्टिस करा 100% पाढे पाठ होतील पहा मी राहुल सर युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ हे पद्धत जर आवडली पा लक्षात घ्या तर चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद